हार्दिक स्वागत पाहूयात आजच्या विशेष घडामोडी श्रीगोंदा तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नितीन खामकर यांच्या मार्गदर्शनाखाली पेडगाव आरोग्यवर्धिनी उपकेंद्रावर आत्तापर्यंत मोठ्या प्रमाणात कोरोना लसीकरण करण्यात आले पेडगाव ग्रामीण आरोग्य उपकेंद्राच्या समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर मोहिनी नितीन खामकर आरोग्यसेवक दादासाहेब फाळकेसर सेविका स्नेहल सोनटक्के वर्षा गावडे कुंदाश्रीसागर दुर्गी लोणकर मनीषा दिवटे या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले शंभर टक्के कोरोना लसीकरण करून घ्यावे असे आवाहन समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर मोहिनी नितीन खामकर यांनी केले दिनांक एकवीस बारा दोन हजार एकवीस रोजी आरोग्य विभाग अंतर्गत दोनशे छप्पन प्रतिबंध लसीकरण करण्यात आले धन्यवाद अगदी काहीच नाही जसं जुने लोकांना आम्ही सासो ना पाहिल्यावर लोकांना पदर घ्यायचो तसं तर हे सगळ्या गोष्टींमुळे असं फायदा असा झाला आपला की गेल्या काही महिन्यामध्ये किंवा आत्तापर्यंत जे पण आपण तपासणी केली त्याच्यामध्ये असं आढळलं की पेडगाव हे आजूबाजूच्या गावांपेक्षा आपल्याकडं करोनाचे पेशंट आणि करोनाने मृत्यू खूप कमी तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याच्याबद्दल मी तुमचे गावकऱ्यांचे आभार मानते की आम्ही कुठलेही नियम सांगू द्या पण तुम्ही अगदी मनापासून ते पाळले ऐकले आणि म्हणून आमच्या ह्या धडपडीला यश आलं त्यानंतर पण दुसऱ्या एक गोष्टीसाठी आभार तुमचे मानायचे आहेत की तुम्ही सगळ्यांनी करोना लसीकरणाला अगदी कितीतरी निगेटिव व्हिडिओ क्लिप्स आल्या व्हॉट्सअपवर काही ना काही नाही आलं की लस घेतली की दोन वर्षात मरणार हे करणार पण असल्या गोष्टींमुळं इतर अनेक ठिकाणी लसीकरणावर परिणाम झाला पण आपल्या गावात आज ताकद परिणाम नाही आजही तुम्ही पाहताय की तुम्हाला अक्षरशः नंबरला थांबावं लागते हे सगळे जे तुम्ही आमच्या प्रत्येक प्रयत्नाला यशस्वी साथ देताय त्याच्यासाठी पण मी तुमच्या मनापासून पेडगाव आरोग्यवर्धिनी केंद्रातर्फे आभार मानते आणि अशाच पद्धतीने जर आपण आपल्या गावाचा अजून आरोग्य पाणी स्वच्छता सुधारण्यासाठी जर आपण सगळ्यांनी मिळून काही प्रयत्न केला तर त्याला तुम्ही नक्कीच साथ देताल ह्याचा मला विश्वास आहे